पंढरपुरात धनगर समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे. उत्तम सानकर यांनी सरकारवर खणाखात साधलाय. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून काहीही निष्पन्न होणार नाही असं ते म्हणाले. अनेक बैठका झाल्या पण तोडगा निघालेला नाहीये. देवेंद्र फडणवीस यांनी समाजाचा विश्वासघात केला असा आरोप उत्तम जानकर यांनी केला आहे आणि उत्तम जानकर यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघणारच नाही, तो फक्त फारसा आहे. त्या बैठकीमधून काही निघूच शकत नाही. यांची कॅपॅसिटी किंवा यांची जी मानसिकता आहे, मनोरुग्णता आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळे यामध्ये काही निघू शकत नाही. पण उद्या आम्ही काही प्रमुख लोक बसून या पंढरीमध्ये धनगरांचं वादळ येणार एवढं मात्र नक्की सांगतो. विश्वासघात झाल्यासारखं नाही, विश्वासघात जाणून बुजून केला. या सरकारला वाटतं की आपण गोलमाल करू लाडक्या बहिणीसारख्या अशा छटछट म्हणजे छछोर योजनेच्या माध्यमातून आम्ही समाजाला बोलवू गंडवू आणि इलेक्शन मारून नेऊ, ही त्यांची कल्पना आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.